नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, सौ के एस के महाविद्यालय बीड, महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट एग्जाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। जे विद्यार्थी सेटनेट तसेच PhD ज्यांची पूर्ण आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की शासनानं नुकताच म्हणजे 7 ऑगस्ट 2019 रोजी त्या ठिकाणी GR टाकला आहे, ज्याच्यामध्ये कृषी विद्यापीठातील रिक्त असलेली शिक्षकीय व शिक्षक समकक्ष पदे भरण्यावरील निर्बंध स्थितील केले आहेत आणि त्यामुळे हे त्या काळात जी सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती असेल ही भरती लवकरच सुरुवात होईल। या संदर्भात अधिकची माहिती अशी की शासन निर्णय महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2017 पृष्ठ क्रमांक 166 A 17 VC 1 मादम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक 7 ऑगस्ट 2019। यामध्ये संदर्भ आहे क्रमांक 1 येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25 मे 2017 नुसार आकृतीबंध अंतिम मंजूर होईपर्यंत नवीन पदनिर्मिती तसेच पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले आहेत। तसेच सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासाठी विचारात घ्यावायच्या बाबी संदर्भात संदर्भाहीन क्रमांक 3 येथील शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत, त्यानुसार विभागाच्या नियंत्रणाखाली असलेली अकृषी विद्यापीठातील शिक्षकीय पदांचा आकृतीबंध सुधारित करण्याची कार्यवाही सुरू आहे। सुधारित आकृतीबंध अद्याप निश्चित न झाल्याने व 2017 पासून नवीन पदभरतीवर निर्बंध असल्याने या काळात सेवानिवृत्ती व इतर कारणास्तव होणारी रिक्त पदे भरता आली नाहीत। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन संदर्भाही क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये गठित उपसमितीच्या दिनांक 16/7/2019 रोजी झालेल्या बैठकीत उपसमितीने विभागाच्या अधीनस्थ असलेल्या 15 अकृषी व अभिमत विद्यापीठासाठी मंजूर पदाच्या 80% इतक्या मर्यादेत पदभरती करण्यात मान्यता दिलेली आहे। सदर्भ उपसमितीचे दिलेल्या मंजुरीनुसार विभागाच्या अधीनस्थ असलेली राज्यातील अकृषी विद्यापीठे अभिमत विद्यापीठामधील रिक्त असलेली शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास शासन मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णयान्वये विभागाच्या अधीनस्थ असलेल्या 15 अकृषी विद्यापीठे शासन मान्य अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी 80% इतक्या मर्यादित पदभरती करण्यास मंजुरी देत आहे। त्याबाबतचा सविस्तर तपशील जोड पत्र 1 दर्शविण्यात आला आहे, तो आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत। वरील पदभरतीची मान्यता पुढील अटीच्या अधीन राहून असेल, ज्याच्यामध्ये 1 अकृषी विद्यापीठाने रिक्त पदांची पदभरती करताना ज्या शैक्षणिक विभागातील पदे भरण्याची आवश्यकता आहे त्याच शैक्षणिक विभागातील पदे भरण्यास प्राधान्य द्यावे। 2 पदभरतीस मान्यता दिलेल्या पदांपैकी जास्तीत जास्त सहाय्यक प्राध्यापकांची पदे
भरण्यास मान्यता द्यावी. 3. अकृषी विद्यापीठांनी पदभरती करताना विद्यापीठासाठी एकूण मंजूर असलेल्या पदांपैकी 80% इतक्या मर्यादित पदे भरली जातील याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही एकूण 80% पद भरण्याची जी मान्यता आहे, ही मान्यता आणि त्या संदर्भात या ठिकाणी आपण माहिती घेत आहोत, ज्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो की मान्यता दिलेल्या शिक्षकीय पदांची पदभरती करताना संबंधित शैक्षणिक विभागाच्या मूल्यांकन पुनर्मूल्यांकन होण्याकरता आवश्यक असलेली मर्यादा विचारात घेऊनच शिक्षकीय पदाचे वाटप करण्यात यावे. पदभरतीची कारवाई करताना सदर पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोग अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने वेळोवेळी विहित केलेल्या व राज्य शासनाने स्वीकृत केलेली शैक्षणिक अर्हता पात्रता अनुभव राज्य शासनाने प्रचलित आरक्षण धोरण इत्यादी बाबी विचारात घेऊन विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून भरती प्रक्रियेची कार्यवाही पुढील 6 महिन्यात पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करावे. सर्व अकृषी व अभिमत विद्यापीठांनी उक्त नमूद अटीनुसार व सोबतच्या जोडपत्र 1 मध्ये नमूद पदसंख्येच्या मर्यादेत पदभरती करण्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तयार करून संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत विभागाच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करावेत. माननीय अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग व सचिव वित्त विभाग यांच्या उपसमितीने दिनांक 16/7/2019 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 20/1908/07/16/04/4837/08 असा आहे. या हा शासन निर्णय डिजिटल साक्षरतेने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. या ठिकाणी आपल्याला जे विद्यार्थी या ठिकाणी सेटनेट तसेच PhD उत्तीर्ण आहेत अशांसाठी जे की 80% पदभरतीला मान्यता दिली आहे, त्याच्यामध्ये इथं विद्यापीठांच्या काही पद आणि त्या पद भरतीमध्ये जी काही सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरती विशेषता या ठिकाणी आपल्याला मान्यता दिलेली दिसून येते, ज्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठात यामध्ये एकूण पदभरतीस मान्यता असलेली जी काही एकूण पदे आहेत यामध्ये 136 पदे पदभरतीस मान्यता दिलेले म्हणजे मंजूर पदे एकूण 378, भरलेली पदे 167, रिक्त पदे 241 आणि मंजूर पदाच्या 80% पदसंख्या म्हणजेच 303 आणि पदभरतीस मान्यता असलेली एकूण पदे म्हणजेच 136. यानंतर SNDT महिला विद्यापीठ मुंबई यातील मंजूर पदे आहेत 258, भरलेली पदे आहेत 129, रिक्त पदे आहेत 129, मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 307 आणि एकूण पदभरतीस मान्यता असलेली पदे आहेत 78. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यामध्ये मंजूर पदे आहेत या ठिकाणी 43, भरलेली पदे आहेत 22, रिक्त पदे आहेत 21 आणि एकूण मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 234 आणि मान्यता पदभरतीस मान्यता असलेली पदे एकूण 12 आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर 339 मंजूर पदे आहेत, ज्याच्यामध्ये भरलेली पदे आहेत 179, रिक्त पदे आहेत 160 आणि मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 271, तर एकूण या ठिकाणी 92 रिक्त पदेतने जी काही पदभरतीस मान्यता या ठिकाणी येईल. गोंडावाना युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठ गडचिरोली या ठिकाणी 43 एकूण मंजूर पदे आहेत,
याच्यामध्ये भरलेली पदे आहेत 23, रिक्त पदे आहेत 20 आणि याच्यामध्ये 80% म्हणजे 34 पद त्या ठिकाणी रिक्त पदे 20 त्याच्यामध्ये 34 या ठिकाणी त्याच्या 80% म्हणजे 34 होतात आणि रिक्त पदे आहेत जी काही भरावायची आहेत ती आहेत 11. यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यामध्ये एकूण मंजूर पदे आहेत 46 ज्याच्यामध्ये एकूण भरलेली पदे 30 आहेत, रिक्त पदे 16, एकूण मंजूर पदांच्या 80% पदसंख्या 37, तर एकूण मान्यता पदभरतीच मान्यता असलेली पदे आहेत 7. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याच्यामध्ये मंजूर पदे आहेत 262, भरलेली पदे 138, रिक्त पदे 124, 80% मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 210, तर एकूण 72 पदे त्या ठिकाणी भरावायचे आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याच्या अंतर्गत मंजूर पदे आहेत 400, भरलेली पदे आहेत 209, रिक्त पदे 191 आणि पदसंख्या मंजूर पदाच्या 320 आहे. एकूण 111 पदासाठी ही जाहिरात निघू शकते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद एकूण पदे आहेत 272, मंजूर पदे त्या ठिकाणी भरलेली पदे आहेत 144, रिक्त पदे आहेत 128, मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 217, या ठिकाणी 73 पदे भरण्यास मान्यता आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव एकूण मंजूर पदे आहेत 111, यामध्ये भरलेली पदे 83 आणि रिक्त पदे आहेत 28, यामध्ये मंजूर पदाच्या 80% पदसंख्या या ठिकाणी 89 होते आणि त्यानंतर पदभरतीस मान्यता असलेली पदे 6 आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मंजूर पदे आहेत 167, ज्याच्यामध्ये भरलेली पदे 113, रिक्त संख्या आहे 54 आणि मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 134 होते, या ठिकाणी 21 पदे भरण्यास मान्यता आहे. यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मंजूर पदे आहेत 121, भरलेली पदे आहेत 84, रिक्त पदे आहेत 25 आणि एकूण मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 42 आणि एकूण पदभरतीस मान्यता असलेली पदे आहेत 14. यानंतर गोखले अभिमत विद्यापीठ पुणे यामध्ये 24 पदाला मंजुरी आहे, त्यातील भरलेली पदे आहेत 11, रिक्त पदे आहेत 13, एकूण मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 19 होते आणि या ठिकाणी 8 पदे भरण्यास मान्यता आहे. यानंतर टिळक महाराष्ट्र अभिमत एकूण मंजूर पदे आहेत विद्यापीठ पुणे याची एकूण पदे मंजूर पदे आहेत 17, भरलेली पदे 8, रिक्त पदे 9 आणि एकूण मंजूर पदाच्या 80% पदसंख्या 13 होते, तर एकूण 5 पद या ठिकाणी भरण्यास पदभरतीस मान्यता दिलेली पद आहेत. एकूण जर विचार करता एकूण मंजूर पदे आहेत 2534, भरलेली पदे त्या ठिकाणी 1368 आणि रिक्त पदे आहेत 1166, मंजूर पदाच्या 80% पदसंख्या त्या ठिकाणी 2027 होते आणि एकूण पदभरणीस मान्यता असलेली जी काही पदे आहेत ती आहेत 659. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी कॉलेज किंवा विद्यापीठ असेल तर त्या ठिकाणी 80% ज्या ठिकाणी पदं भरलेली असतील तर त्या ठिकाणी जाहिरात किंवा पद भरण्यास मान्यता नाही. परंतु या ठिकाणी जी काही पदं या ठिकाणी जवळपास 659 पदांकरता ही जाहिरात वेगवेगळ्या विद्यापीठातली आहे, तरी आपण ती जाहिरात पाहून त्या ठिकाणी अर्ज करून आपण सहाय्यक प्राध्यापक पदासाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकता. याबाबतीत अधिकची माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी आपण तो GR पाहावा, त्याचा क्रमांक आणि त्याची वेबसाईट मी आपल्याला सांगितलीच आहे. तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.